सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. जावई आणि नातवंडांनाही ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष देणं बंधनकारक, केंद्र सरकारचा नवा कायदा. मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा लोकलशी संबंध असू शकतो, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल. सातबारावर लागणार पत्नीचं नाव, शेत दोघांचे घर दोघांचे संकल्पनेतून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांची घोषणा. कसबा तारडेगावात पालखी उत्सव साजरा, सोशल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा. यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट, सरदार पटेल यांचं नाव पुसण्याचा प्रयत्न नक्की कोण करतय, सामनातून सवाल. केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी नवी नियमावली जाहीर केली, त्यामुळे सोशल मीडियावर बसणार वचक. अभिनेत्री कंगना रणावत पुन्हा एकदा चर्चेत आली, यावेळी चर्चेचा विषय आहे कंगनाने केलेली श्रीदेवी सोबतची तुलना. नीता भाभी और मुकेश भैया येतो ट्रेलर आहे. स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ मध्ये पोलिसांना सापडलं पत्र. प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयात केले दाखल. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवा, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांच्या सूचना. पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 14,000 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणास UK कोर्टाकडून परवानगी. निर्भीड आणि निपक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन.